नमस्कार फ्रेंड्स, तुमचं सगळ्यांचं रुपालीस किचनमध्ये स्वागत आहे. आज मी तुम्हाला कैरीची भाजी कशी बनवायची ती दाखवणार आहे. त्यासाठी आपल्याला लागणार आहे कैरी. मी 1/2 किलो कैरी घेतली आहे. तिला व्यवस्थित धुवून आणि मग तिचे छोटे छोटे तुकडे कापून घेतले. जिरे घेतले, एक छोटा चमचा घेतला आहे. हिंग सुटकीभर, तेल छोटे 2 पळी घेतले आहे. मीठ घेतले, चवीनुसार टाकायचं आपल्याला. आणि अर्धी वाटी मी गूळ घेतला आहे. एक मोठा कांदा चिरून घेतला आहे बारीक. हे मसाले मसाल्यांमध्ये मी 1 चमचा तिखट घेतला आहे, 1 चमचा धनेपूड घेतली, 1/2 छोटा चमचा हळद आणि 1/2 छोटा चमचा गरम मसाला घेतला आहे. आणि इकडे मी 1 लसूणची कांडी आहे ती पूर्ण सोलू तिला बारीक चॉप करून घेतला आहे. आणि 1 अद्रकचा छोटा तुकडा त्यालाही बारीक चिरून घेतला आहे. चला तर मग आता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात अगोदर आपण आपलं पॅन गरम करायला घेऊ. पॅन गरम झालं की आपल्याला लगेच त्यात तेल घालायचे. आपलं तेल गरम झाले, आपण त्यात जिरे घालून घेऊ. जिरे तळलं गेलं की आपण लगेच त्यात लसूण घालू, त्यासोबत अद्रकही घालून घेऊ. आपला लसूण लाल झालाय, आता आपण त्यात कांदा घालू. कांदाही आपल्याला लालसर होऊ द्यायचा आहे. आता आपले कांदे तळून झाले आहे, त्याचा गुलाबी रंगही आला आहे. आता आपण त्यात थोडीशी हळद हिंग घालून घेऊ. ही छोटी 1/2 चमची हिंग घातला आहे. आणि हे मसाले घेतले, तिखट, हळद, धनेपूड हे घालून घेऊ. हे व्यवस्थित तळून घ्यायचंय. तिखट वगैरे टाकल्यानंतर आपल्याला आपला गॅस बारीकच राहू द्यायचा आहे, नाहीतर आपलं तिखट जळू शकतो. आता यात आपल्याला कैरीच्या फोडी घालून घ्यायच्या आहे. आता आपण त्यात चवीनुसार मीठ घालून घेऊ. हा गोळी घालून घेऊ. मी यात 1/2 वाटी गूळ घेतला आहे. तुमच्याकडे गूळ नसतं तर तुम्ही साखरही घेऊ शकता, किंवा मग साखर गूळ असंही टाकू शकता तुम्ही. आता हे व्यवस्थित एकदम मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपण त्यात 1 वाटी पाणी घालून घेऊ. उकळी आल्यानंतर आपण याच्यावर झाकण ठेवू आणि कैरी व्यवस्थित शिजवून घेऊ. आपल्या रस्त्याला छान उकळी आली आहे, आता आपण त्यावर झाकण ठेवू आणि कैरी पूर्णपणे शिजू देऊ. आपल्याला झाकण ठेवून जवळजवळ 7 ते 8 मिनिटं झाले. आता आपण उघडून बघू. हे बघा, आपली कैरी छान शिजली आहे, आपली भाजी झाली आहे. आता आपण गॅस बंद करून घेऊ. आता आपण ही भाजी काढून घेऊ बाऊलमध्ये. अशी आपली ही कैरीची भाजी तयार झाली आहे.
जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.